कुठल्या तरी वेळ होतोय, मीन्स जी जो डेटा सेंड करतोय त्याला कुठला तरी पाथ आहे, तोच वेळ किंवा ती पाथ म्हणजे ट्रान्समिशन मीडिया. ट्रान्समिशन मीडिया टू वेजनी होईल, एक वायरलेस एक वायर्ड. आता वायरलेस म्हणजे विदाऊट युझिंग वायर्स, अँड वायर्ड मीन्स युझिंग वायर्स. अ पाथवेज थ्रू विच इंडिव्हिज्युअल सिस्टीम्स आर कनेक्टेड इन अ नेटवर्क आर कॉल्ड ॲज ट्रान्समिशन मीडिया. ट्रान्समिशन मीडिया मेक्स ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल्स पॉसिबल फ्रॉम वन कम्प्युटर टू अनादर. दीज इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स आर नथिंग बट बायनरी पल्सेस. ईच टाईप ऑफ ट्रान्समिशन मीडिया हॅज स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स दॅट मेक इट सुटेबल फॉर अ स्पेसिफिक टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. लॅपटॉप, टी व्ही, स्ट्रीमिंग प्लेअर मीन्स सेटअप बॉक्स, इंटरनेट, ऑल दीस डिव्हायसेस आर कनेक्टेड टू इच अदर. मीन्स इफ यू पेन कनेक्ट पेन ड्राईव्ह किंवा USB ड्राईव्ह, इफ यू कनेक्ट मेमरी कार्ड, प्रिंटर, डेटा काय करणार आहे आपण, शेअर करणार आहे फ्रॉम वन डिव्हाइस टू अनादर. हे झालं ट्रान्समिशन मीडिया मीन्स ओनली अ पाथ. आता वी डिस्कस करणार आहे ट्रान्समिशन मीडियामध्ये काय सेंडर रिसिव्हर. सेंडर काय करणार आहे, डेटा सेंड करणार आहे. सेंडरपासून डेटा कुठं सेंड होईल, रिसिव्हरला. बट हा डेटा सेंड व्हायला कुठेतरी एक पाथ आहे किंवा वे, तो जो वे आहे तो म्हणजे ट्रान्समिशन मीडियम. म्हणजे डेटा ट्रान्समिट करण्यासाठी जे मीडियम असेल ते झालं ट्रान्समिशन मीडियम. आता ट्रान्समिशन मीडियम काय असू शकतं, एकतर केबल असू शकतं किंवा एअर असू शकतो. एअर मीन्स आता आपण जे वायरलेस कम्युनिकेशन करतो आहे, सपोज ऑनलाईन लेक्चर्स आहेत, इथे कुठे केबल्स केबलचं कनेक्शन आहे का, नाही. हे काय होत आहे, एअर थ्रू कम्युनिकेशन होत आहे. मीन्स ट्रान्समिशन मीडियम एअर आहे, बट इन केस केबल कनेक्टेड असतील तर हे झालं वायर्ड मीडियम, आणि बाय एअर थ्रू होत असेल तर हे झालं वायरलेस मीडियम. डेटा कसा सेंड होतो, बायनरी बिट्स मध्ये. बिट्स आपण 1 MBPS, 2 MBPS मीन्स 1 bit per second, 1 bit किंवा 1 byte असा बायनरी फॉर्ममध्ये डेटा सेंड होतो फ्रॉम ट्रान्समिटर टू रिसिव्हर. ट्रान्समिशन मीडियम लाईट असेल, इलेक्ट्रिक करंट असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असेल. हे झालं ट्रान्समिशन मीडियम. पाथवे दॅट कॅन ट्रान्समिट इन्फॉर्मेशन फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर इज अ ट्रान्समिशन मीडियम. ओके, दिस इज ट्रान्समिशन मीडियम डेफिनेशन. नाऊ ट्रान्समिशन मीडिया कॅरेक्टरिस्टिक्स. कॉस्ट, इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट, बँडविड्थ, बँड युजेस, अट्युनिएशन अँड EMI दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. आता फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करू, कॉस्ट. आता कुठलंही नेटवर्क, सपोज आपल्याला कॉलेजमध्ये इंटरनेट कनेक्शन घ्यायचं आहे, पहिले आपल्याला काय करावं लागेल, त्याचं एस्टिमेट करावं लागेल. मीन्स कॉस्ट काढावी लागेल त्याची. मीन्स इट्स अ मेजर फॅक्टर इन परचेस डिसिजन ऑफ एनी नेटवर्किंग कंपोनंट.
मीन्स कुठलाही इंटरनेट कंपोनेंट परचेस करण्याआधी त्याची प्राइसचा विचार करावा लागेल. फॉर अ न्यू फास्ट टेक्नॉलॉजी कॉस्ट इज ऑल्सो मोर एक्सपेन्सिव्ह ऑब्विसली. न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली कॉस्ट इज एक्सपेन्सिव्ह ऑब्विसली. जास्त बेनिफिट्स असतील, स्पीड जास्त असेल किंवा बेटर कम्युनिकेशन होईल, बट प्राइसेस काय असतील? जास्त. कॉस्टचं डिसिजन डिपेंड्स अपॉन ॲप्लिकेशन्स अँड स्टँडर्ड ऑफ रिसोर्सेस ऑब्विसली. मीन्स त्याच्या ॲप्लिकेशन्स आणि स्टँडर्ड, जेवढे ॲप्लिकेशन जास्त असेल, स्टँडर्ड जास्त असेल, तेवढ्या प्राइसेस काय असतील? हाय असतील. नेक्स्ट इज इन्स्टॉलेशन. सम ट्रान्समिशन मीडिया रिक्वायर्स स्किल्ड लेबर टू इन्स्टॉल. दिस इन्क्रीज कॉस्ट ऑफ नेटवर्क अँड इट मे कॉज सर्टन डिले. मीन्स ट्रान्समिशन मीडिया इन्स्टॉल करायचं असेल तर त्याला स्किल लेबर हवं. आता तुम्हाला सपोज कॉलेजमध्ये नेटवर्क इन्स्टॉल करायचं आहे, असं आले वायर घेऊन, राउटर घेऊन आले, डिव्हायसेस घेऊन आले, कम्प्युटर्स घेऊन आले, कुठली वायर कुठं जोडायची हे तर माहीत असायला पाहिजे ना. मीन्स फॉर इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड स्किल लेबर. मीन्स ज्यांना नेटवर्किंगबद्दल इन्फॉर्मेशन असेल, बेटर इन्फॉर्मेशन, तेच राउटर किंवा लॅन वॅन असले कुठले कनेक्शन असतील त्यासाठी काय लागेल? स्किल लेबर. ऑब्विसली स्किल लेबर असतील तर कॉस्ट काय होणार आहे? वाढणार आहे ट्रान्समिशन मीडियाची. बिफोर इन्स्टॉलेशन वी नीड टू प्रिपेअर ॲक्च्युअल फिजिकल लेआउट ऑफ नेटवर्क. मीन्स नेटवर्क ॲक्च्युअल नेटवर्किंग आपल्याला काय करावं लागेल? पहिलं प्रिपेअर ॲक्च्युअल फिजिकल लेआउट. मीन्स घर बांधण्याच्या आधी आपण डायरेक्टली घर बांधायला सुरुवात करतो का? त्याच्या आधी स्ट्रक्चर करून घेतो की असं असं असेल. सेम दॅट टाईप नेटवर्क इन्स्टॉल करण्याच्या आधी त्याचं एक फिजिकल लेआउट किंवा फिजिकल स्ट्रक्चर करावं लागेल. नेक्स्ट इज बँडविड्थ. बँडविड्थ इज द मेजर ऑफ कॅपॅसिटी ऑफ अ मीडियम टू ट्रान्समिट डेटा. मीन्स मीडियमची किती कॅपॅसिटी डेटा ट्रान्सफर करण्याची इज अ बँडविड्थ. मीन्स लो बँडविड्थ, लो डेटा ट्रान्समिट करत असेल तर ही काय झाली त्याची बँडविड्थ. हाय बँडविड्थ, जास्त डेटा ट्रान्सफर करत असेल तर ही झाली हाय बँडविड्थ. Data transmission rates is number of bits transmitted per second. Means 1 second la kiti data transmit hoto, suppose 10 mbps means 10 megabytes per second, 1 kbps means 1 kilobyte per second. We can calculate transmission rate in bits kiwa in number of bits transmitted per second is a data transmission rate. And bandwidth of cable depends on cable length. A short cable can have greater bandwidth than a long cable. So for all cable designs, maximum length for cable runs are specified. Next is band uses. There are two transmission modes, baseband and broadband transmission. Baseband devotes the entire capacity of the medium to one communication channel, means gives the entire capacity of medium to one communication channel. And in broadband, enables two or more communicating channels to share the bandwidth of
medium. Means in baseband it does not share the capacity of medium. It only gives entire capacity of medium to a only one communication channel. But in broadband it shares the communication channels. It enables two or more communicating channels to share the bandwidth of the medium. Baseband is a common mode of operation. Most local area network in baseband mode. In baseband, signaling can be analog or digital. One more example of bandwidth. Suppose downloading 5 MB files in 1 Mbps bandwidth. 5 MB file download करते हैं, speed कितनी है? 1 Mbps. Obviously time कितनी लगेगी? जस्ट सर. But downloading 5 MB file with 5 Mbps bandwidth. Time less. Baseband have digital signals and broadband has analog signals. Okay, give entire capacity to one communication channel and broadband share the channel with two or more communication channels. Next characteristics is attenuation. Attenuation is a measure of how much a signal weakens as it travels through medium. Means data transfer hota na, kiti data loss hoto hai. Its a measurements means attenuation. Suppose call over bolta na, kahi awaz means kami jasto hoto awaz. Kahi signals ka hota, loss hota. It's a attenuation. Means loss of signals. As a signal passed through the medium, part of signal is absorbed and makes the signal weak. Means signal transmit hota na, tyatle kahi signals ka hotat, absorbs hotat kiwa loss hotat. And hyamule ka hota, aple signals weak hotat. Attenuation decides the cable length when signal strength falls below certain limits. Then at receiving station, noise may appear. Next is immunity from electromagnetic interference, means EMI, electromagnetic interference. Electromagnetic interference consists of outside electronic noise or electromagnetic noise that distorts the signal in a medium. Means outside jo noise hai, te kya kartat, signal distorts kartat in a medium. EMI is interfering the signals and makes it difficult for computer to decode the signals. Suppose private data asel tar to data ka akela asto decode kelela asto, sorry to code kelela asto, to decode karna ka hota difficult hota if kai signals loss zale tar because of EMI kiwa electromagnetic interference. ठीक है, ट्रांसमिशन मीडिया कड़ा एंड ट्रांसमिशन मीडिया कैरेक्टरिस्टिक्स दोन पॉइंट कड़े का हो मैम काय है ट्रांसमिशन मीडिया मीडिया विच इज यूज्ड टू कैरी द इन्फॉर्मेशन ओके किंवा द पाथवे for sharing information. Characteristics
कैरेक्टरिस्टिक कलर का वो फर्स्ट इंस्टॉलेशन बैंडविड्थ बैंड यूजेस अटेन्यूएशन एंड ईएमआई स्टॉप झाले स्लाइड स्टॉप झाली आहे नेक्स्ट इज एडवांटेजेस ऑफ कंप्यूटर नेटवर्किंग काय यूज आहे कंप्यूटर नेटवर्किंगचा कम्युनिकेशन शेअरिंग सॉफ्टवेअर शेअरिंग फाईल्स शेअरिंग इन्फॉर्मेशन शेअरिंग डेटा हार्डवेअर सिक्युरिटी इन्फॉर्मेशन रिझर्वेशन Yes. Using networking, we can easily share digital data from one computer to another. Sharing of hardware resources. Using networking, it has very simple to share expensive resources, including storage space, processor, fax, etc. Sharing software means using network system. It is easy to share and install the software from one system to another computer system. Communication. For communicating, we can use computer network to share data, or transmit files, transmit data. It provides exchange of information. It provides high reliability by using other machine. If one machine fails in the network, like military banking, air and traffic controls, means one machine or one computer fails, it does not stop its working. It means it provides high reliability. Access to any file, any data, depend on security. Now, types of transmission media. Transmission mediums che two types. Guided medium and unguided medium. Guided means wired medium. And unguided means wireless. वायर्ड मीडियम मध्ये फोर केबल्स ट्विस्टेड पेअर केबल्स कोएक्सियल केबल्स फायबर ऑप्टिक केबल्स किंवा पॉवर लाईन्स यूज करून गाइडेड मीडियम किंवा गाइडेड नेटवर्क एस्टॅब्लिश करता येईल अनगाइडेड मीडियम मध्ये काय होईल एकतर रेडिओ ट्रान्समिशन किंवा मायक्रोवेव्ह किंवा इन्फ्रारेड वेव्स किंवा लाईट वेव्स First, guided medium means wired, means using cables
we know transmission medium is the physical path between the transmitter and receiver. It is the transmission medium through which information usually moves from one network device to another. काही केसेस मध्ये काय होतं, नेटवर्क विल युटिलाइज ओनली वन टाइप ऑफ केबल, अदर नेटवर्क विल यूज अ व्हरायटी ऑफ केबल टाइप्स. मीन्स वी कॅन यूज ओनली वन टाइप ऑफ नेटवर्क्स और वी कॅन यूज व्हरायटी ऑफ केबल टाइप्स, कोएक्सियल केबल, ट्विस्टेड पेयर केबल्स और फायबर ऑप्टिक केबल. First is coaxial cable. Set-top box la three colored pins are connected. Ek red, ek yellow, ek white. Pahilat ka? Oh. Yes, ma'am. Te zhala coaxial cable hai. Hey, bhai, suppose back side la sa set-top box cha. तीन आणि कनेक्टेड टू टीव्हीच्या बॅक साईडला, हे झाला कोएक्सियल केबल. एक असे केबल असती व्हाईट कलरची, वरच्या डिश अँटिना पासून खाली सेट ऑफ बॉक्सला कनेक्टेड केलेली असते फॉर सिग्नल्स. ती पण काय आहे, कोएक्सियल केबल आहे. त्याला पुढे असे कनेक्टर्स असतात, बट जनरली त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, असं एक कनेक्टर काढले पुढचे तर ते सबचे सेम असं दिसेल. ठीक आहे. इन कोएक्सियल केबल देर आर टू कंडक्टर्स शेअरिंग अ कॉमन ऍक्सेस. मीन्स देर आर टू कंडक्टर्स. नेक्स्ट कंपोनेंट्स कुठले कुठले आहे, इथे सेंटर कंडक्टर, ते फर्स्ट कंडक्टर आहे. कोएक्सियल केबल मध्ये दोन कंडक्टर आहे शेअरिंग अ कॉमन ऍक्सिस. सेंटर कंडक्टर इज अ सॉलिड कॉपर वायर और स्ट्रँडेड वायर. ही काय आहे, कॉपर वायर आहे. आउटर कंडक्टर हे आउटर कंडक्टर. आउटर कंडक्टर फॉर्म अ ट्यूब सराउंडिंग द इनर कंडक्टर. दिस कंडक्टर इज मेड अप ऑफ ब्रेडेड वायर्स, मेटेलिक फॉइल और बोथ. द आउटर कंडक्टर इज कॉल्ड एज शील्ड. हे कॉपरचं आहे, हे पण कॉपर मेश अँड इट इज अ कॉपर वायर. And this outer conductor serves as a ground and protects inner conductor from EMI. Means it protects inner conductor from EMI, means electromagnetic interference. Next is insulator. Here is insulator layer. Insulator layer keeps outer conductor spaced evenly from the inner conductor. Means the insulator only placed here to divide these two conductors. And this is a plastic jacket. Plastic jacket protects a cable from the damage. Means it only coat this whole structure to protect from the damage. A coaxial cable madhe don types asat, ek thin net and ek thick net. Thin net means it's a flexible and inexpensive hai, but thick net hard and expensive hai.
कोएक्सियल केबल मध्ये बेटर शील्डेड आहे, मीन्स शील्डिंग बेटर आहे देन ट्विस्टेड पेअर केबल, सो इट कॅन स्पॅन लॉंगर डिस्टन्स ॲट हायर डेटा ट्रान्समिशन स्पीड. मीन्स डेटा ट्रान्समिशन स्पीड कसं आहे, हायर. इट्स शील्डिंग प्रोव्हाइड्स बेटर रेजिस्टन्स टू EMI. अटेन्युएशन इज लेस दॅन ट्विस्टेड पेअर केबल. अटेन्युएशन मीन्स लॉस ऑफ डेटा लेस इन कोएक्सियल केबल. So this is coaxial cable. Center conductor is just solid copper wire. Outer conductor form a tube and made with braided wires, kiwa metallic foil, kiwa using both. It also called as shield. And this protects inner conductor. An insulator between these two conductors to separate both. And last is plastic coating for protecting cables from outside damage. Disadvantages don't. It more expensive hai. And bandwidth capacity is comparatively less than fiber optic cable. Means sharing of bandwidth is comparatively less in coaxial cable. Advantages of coaxial cable: easy to wire, easy to expand, and inexpensive. Disadvantages of coaxial cable: single cable failure can take down an entire network. Means one coaxial cable fail झाली तर entire network का होईल fail होईल, हा झाला त्याचा disadvantage. Characteristics of coaxial cable: cost is relatively inexpensive, installation relatively simple, typical bandwidth is 10 Mbps, node capacity is 30 for thin net and 100 for thick net. Node capacity means nodes sent per second, म्हणजे एका वेळी किती नोड किंवा किती डेटा ट्रान्समिट होतोय ते. इफ थिन नेट कोएक्सियल केबल असेल तर 30 नोड्स, इफ थिक नेट कोएक्सियल केबल असेल तर 100 नोड्स. अटेन्युएशन मस्ट लेस डिफरेंस काय आहे सर, थिन नेट आणि थिक नेट मध्ये डिफरेंस काय? त्याचा डायग्राम टाकते मी उद्या. थिन नेट फक्त फ्लेक्झिबल असते आणि इनएक्सपेन्सिव्ह आहे, पण थिक नेट हार्ड असते. मीन्स थिन नेट सॉफ्ट आणि थिक नेट हार्ड, थोडीशी अनएक्सपेन्सिव्ह आहे थोडी. ओके, त्या ह्या तीन केबल साऊंड पिक्चर्सच्या ह्या थोड्या सॉफ्ट आहे. सपोज ह्या झाल्या थिक नेट, ही थोडी हार्ड आहे. ही हार्ड थिक नेट आणि सॉफ्ट असेल तर थिन नेट. अटेन्युएशन मच लेस दॅन ट्विस्टेड पेअर केबल. And coaxial cable is less sensitive to EMI. ठीक है, coaxial cable का ये हो मैम. एग्जाम ला जर विचार लो तर डायग्राम एक्सप्लेनेशन एडवांटेजेस एंड लिहिता आले तर ॲडव्हान्टेजेस पण लिहा.
कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कॉस्ट, इन्स्टॉलेशन, कॅपॅसिटी, अटेन्युएशन आणि EMI एवढे पॉइंट्स घ्यायचे. ठीक आहे. ट्विस्टेड पेअर केबल आणि फायबर ऑप्टिक केबल उद्या पाहू. टीचर आजचं लेक्चर युट्यूबवर टाकणार आहात ना?